योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश कटके यांना अविरोध निवडून द्यावे असे सर्व संबंधितांना मी आवाहन करतो. अंधेरी खुर्द विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः 1.5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लेटके यांच्या दुर्दैवी निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लेटके या निवडणूक लढत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे सिंग पटेल यांनीही निवडणुकीत अर्ज दाखल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली की गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उभा राहत असेल तर आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही व तसा निर्णयही घेतला. मला प्रामाणिकपणे असे वाटते की स्वर्गीय रमेश लेटके यांचे मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे योगदान व या निवडणुकीत निवडणुकीची निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल व महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता महाराष्ट्रात काही प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी ही भूमिका घेतली ती तक्रार करण्याचं काही कारण नाही. सर, पण खरं तर ज्या पद्धतीने हा अर्ज भरताना आता गोंधळ झाला होता, खास करून बीएमसीमध्ये त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही, कोर्टापर्यंत जायला लागलं, खूप ताणलं गेलं, आणि आता तुम्ही करता त्या पटतंय या आव्हानाला प्रतिसाद मिळेल असं वाटतंय, कारण ते खूप हाय टेन्शन आधीच करून टाकलं. माझ्या मनाला योग्य असेल तुम्ही अपील केलेले आणि एखादा निर्णय मी घेतो त्याच्यासाठी मला काही विचारही असतो.